यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त आलेल्या विविध पक्षातील नेत्यांनी महाराजांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराजांबद्दल गौरव उद्गार काढले. पाहुयात मुख्यमंत्री काय म्हणाले. अखिल हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुद्रा करतो आणि आजच्या या विराट सोहळ्यामध्ये या मैदानामध्ये आता 1 इंच देखील जागा उरलेली नाही आणि मला दिसतंय की एवढेच लोक बाहेर आहेत. अशा या अतिभव्य सोहळ्यामध्ये की ज्या सोहळ्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांचा या ठिकाणी सत्कार करतोय, त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि विविध कामांचं भूमिपूजन या जन्मदिनाच्या निमित्ताने करतोय. या अत्यंत हृदय अशा सोहळ्यात आजचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण आणि कृषी मंत्री, ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, सर्वच सन्माननीय अतिथीगण आणि या ठिकाणी विराट संख्येनं उपस्थित असलेले आणि महाराजांवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आजचा मंच जर आपण बघितला तर या मंचाला कुठला पक्ष, कुठला समाज, कुठलंही बंधन या मंचाला नाही. याचं कारण असं आहे की छत्रपती उदयनराजेंवर खऱ्या अर्थानं तमाम महाराष्ट्राचं प्रेम आहे. आज ते या जिल्ह्याचे खासदार आहेत. पवार साहेब आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडनं ते खासदार म्हणून निवडून आले असले तरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती उदयनराजे महाराज एक मुक्त विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे स्टॅट्यूट ते स्वतः लिहितात, त्याचे नियम ते स्वतः तयार करतात, त्या नियमाची अंमलबजावणी तेच करतात आणि त्यांच्या नियमाचं जे पालन करणार नाही त्यांना शासनही तेच करतात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आज ही तमाम जनता त्यांच्यावर प्रेम करते. गेल्या अनेक वर्षापासनं मी महाराजांना या ठिकाणी जवळून पाहतो. मित्रांचा मित्र असलेला, प्रेमाला प्रेम देणारा आणि त्याच वेळी अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळी कुठली तमा न बाळगता त्या ठिकाणी हल्ला बोलणारा अशा प्रकारचं महाराजांचं व्यक्तिमत्व हे गेल्या अनेक वर्षामध्ये आपण बघितलं. आणि मला विश्वास आहे की या सोहळ्यानंतर देखील महाराजांनी या सोहळ्याच्या निमित्ताने खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्या जन्मदिनापेक्षा या जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आणि या साताऱ्यामध्ये विविध विकासाची कामं झाली पाहिजे. मग रेड सेपरेटरचं काम असेल की ज्या ठिकाणी आपण सर्व या साताऱ्याला आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी कोंडी होते ती कोंडी दूर झाली पाहिजे म्हणून महाराजांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि चंद्रकांत दादांनी त्याला प्रतिसाद दिला आणि अतिशय चांगलं ग्रेड सेपरेटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम होणार आहे. साताऱ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, साताऱ्याचा भुयारी गटार योजनेचा प्रश्न असो किंवा साताऱ्याच्या आसपास मग खंबाटकी घाटातला विषय असो, प्रत्येक वेळी एकेका कामाचा पाठपुरावा हे महाराज सातत्याने करतात. मला आठवतं महाराज 15 दिवस, महिना, सव्वा महिन्यात कधी ना कधी माझ्याकडे येतात पण आल्यानंतर त्यांचा कधीही स्वतः करता त्या ठिकाणी मागणी नसते.
ते मागणी घेऊन येतात, ती या जिल्ह्याची ते मागणी घेऊन येतात, या सातारा शहराची ते मागणी घेऊन येतात, ती रयतेची। आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण देखील हीच आहे, या भारताला ज्यावेळी गुलामगिरीनं वेढलं होतं आणि भारतातले अनेक राजे आणि अनेक राजवाडे हे मोगलांचं मांडलिक म्हणून काम करत होते, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ठरवलं, मुघलांचं मांडलिक होण्यापेक्षा स्वातंत्र्याकरता मरण पसंत करेन आणि स्वराज्याची स्थापना करण्याकरता छत्रपतींनी या ठिकाणी मावळ्यांना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना केली। आणि स्वराज्याची स्थापना करताना सगळ्यात मोठा मूलमंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठला दिला असेल तर 18 पगड जातींना सोबत घेऊन त्यांच्यातलं पौरुष जागृत करून सामान्य माणसाच्या माध्यमातून या ठिकाणी असुरी शक्तीचा विनाश हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला करून दाखवला। आणि आज खऱ्या अर्थानं महाराजांच्या त्याच विचाराने हा महाराष्ट्र पुढे चाललाय, सर्व समाजाला सर्व जातींना सोबत घेऊन रयतेचं राज्य असलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, हाच प्रयत्न आज आपण करतोय। आणि तशाच प्रकारचा प्रयत्न सातत्याने महाराजांचे थेट वंशज असलेले आमचे उदयनराजे देखील करतात हे बघून खरोखर आपल्या सगळ्यांना आनंद होतो। मगाशी शंभूराजे देसाई म्हणाले ही गोष्ट खरी आहे, या ठिकाणी आम्ही सगळे त्यांच्यावर प्रेम करतो, ते खऱ्या अर्थानं आमचे महाराज म्हणून छत्रपती म्हणून या ठिकाणी ज्या छत्रपतींनी आम्हाला सन्मान दिला, जगण्याची शक्ती दिली, ज्यांनी आम्हाला या ठिकाणी स्वाभिमान दिला, त्या स्वाभिमानाचं प्रतीक म्हणून आज त्याच घराण्यातले आमचे उदयनराजे महाराज या ठिकाणी आहेत, त्यांना या ठिकाणी सत्कार करण्याकरता आम्हाला सगळ्यांना याची संधी मिळाली याचा मला अतिशय अभिमान वाटतो। आज देखील आल्यानंतर त्यांनी मला कुठलीच मागणी केली नाही, तीन गोष्टी कागदावर लिहून दिल्या, ते म्हणाले साताऱ्याकरता तुम्ही दोन तीन गोष्टी केल्या पाहिजे, पहिलं म्हणजे अजिंक्य तारा जो किल्ला आमचा आहे त्याच्या सौंदर्यीकरणाकरता त्या ठिकाणी 25 कोटी रुपये दिले पाहिजेत, ही मागणी त्यांनी केलेली आहे। या शहराच्या हद्दवाढीची मागणी त्यांनी केली आहे आणि मेडिकल कॉलेजच्या जागेची मागणी त्यांनी केली आहे। आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने महाराज या तिन्ही गोष्टी आम्ही या ठिकाणी लवकरात लवकर करू हा विश्वास आपल्याला निश्चितपणे देतो। खरं म्हणजे आज मंचावरच्या सर्व लोकांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत, अतिशय फुललेला अशा प्रकारचा मंच आहे, एकापेक्षा एक मोठी मंडळी या मंचावर उपस्थित आहे, त्यामुळे जास्त वेळ भाषण मी या ठिकाणी करणार नाही। मी ईश्वराला एवढीच प्रार्थना करतो, आई जगदंबेला आई भवानीला प्रार्थना करतो की महाराजांना उत्तम आयुष्य त्यांनी द्यावं, अतिशय उत्तम असं आरोग्य त्यांनी द्यावं आणि महाराजांना सातत्याने रयतेची जनतेची सेवा करण्याची प्रेरणा आई भवानीच्या कृपेनं मिळत राहावी अशा प्रकारची प्रार्थना आई जगदंबेच्या आई भवानीच्या चरणी करून माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय।